नमस्कार मंडळी, ज्या कलावंतांचं आपल्या कलाक्षेत्रामधलं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आता ते एक व्यावसायिक कलाकार म्हणून आपले पाय रोवू पाहत आहेत, आपला जम बसू पाहत आहेत, अशा कलाकारांसाठी रंगसेतू या नावाची एक अभ्यासवृत्ती महाराष्ट्र कल्चरल सेंटर देतं. नाट्य, संगीत, नृत्य आणि दृश्यकला म्हणजे चित्रकला, शिल्पकला, इन्स्टॉलेशन्स या सगळ्या प्रकारातल्या कलाकारांसाठी रंगसेतू आहे. आता ही अभ्यासवृत्ती देताना आम्ही अर्ज मागवतो. महाराष्ट्रभरातनं या कलातले लोकांचे अर्ज याच्यात येतात आणि त्यांची छाननी करून काही कलाकारांची निवड होते आणि मग मुलाखत घेतली जाते आणि अंतिमतः प्रत्येक क्षेत्रातला एक एक कलाकार यासाठी निवडला जातो. आता हा जो अर्ज भरायचा असतो त्याबद्दल मी दोन महत्त्वाच्या सूचना देणार आहे. याच्यामध्ये इतर प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला द्यायचीच आहेत, म्हणजे आपलं नाव, गाव इत्यादी गोष्टी त्याच्यात असतीलच, पण आपलं कलेतलं शिक्षण झाल्यानंतर त्यात तुम्ही काही वेगळे उपक्रम केलेत का, स्वतःचे काही वेगळे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स केलेत का, त्याबद्दलची एक माहिती देणं फार गरजेचं आहे की ज्याच्यातनं कलाकार म्हणून तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय, वेगळी पाऊलवाट चोखळताय, किंवा रुळलेली पाऊलवाट असेल तरी त्यातनं स्वतःचा काहीतरी एक ठसा उमटवत आहे हे आमच्या लक्षात येईल. आणि दुसरी त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की 12 महिने म्हणजे पूर्ण वर्ष तुम्हाला 12,000 रुपये दर महिना अशा तऱ्हेने जवळपास 100,000 भरापेक्षा जास्त ही अभ्यासवृत्तीची रक्कम मिळणार आहे. तर एकंदर 12 महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही या रकमेचा वापर कसा कराल, त्याचं नियोजन कसं कराल, त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह प्रयोग करायचा असेल किंवा काही रिसर्च प्रयोग करायचा असेल किंवा आपला स्किल सेट सुधारण्यासाठी काही करायचं असेल, तर अशा अनेक तऱ्हांनी तुम्ही त्या कालावधीचा आणि पैशांचा वापर करू शकता. तर हे नियोजन तुम्ही कसं करणार हे अत्यंत सुस्पष्टपणे त्यात नमूद करणं हे आवश्यक आहे. त्या अर्जातला जो शेवटचा प्रश्न आहे त्यात आम्हाला हे अभिप्रेत असतं. तर या प्रश्नाचं अगदी विचारपूर्वक उत्तर लिहा जेणेकरून तुमच्या नावाचा आम्हाला या अभ्यासवृत्तीच्यासाठी नक्कीच विचार करता येईल. तर या रंगसेतू अभ्यासवृत्तीचा अर्ज अशा तऱ्हेने भरा आणि ह्या पाठ्यवृत्तीचा लाभ जरूर घ्या.